अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अदानी अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांचं पोट भरण्यासाठी तसेच खाजगीकरणातून स्वतःची पोटभरणी करायची या भूमिकेला घेऊन केंद्र सरकार वाटचाल करीत असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या शमीबा पाटील यांनी दिली आहे। आज वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धरणे आंदोलन पुकारलेलं आहे। हे केंद्र सरकारमध्ये तिन्ही कायदे हे लवकरात लवकर रद्द व्हावे, कारण हे तिन्ही कायदे शेतकरी विरोधात आहे आणि त्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी पुकारलेलं धरणे आंदोलन हे शेतकऱ्यांच्या समर्थनात आहे, यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत। केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळाचा फायदा घेत शेतकरी विरोधात ते तीन काळे कायदे आणलेले आहेत। या तीन काळ्या कायद्यांमध्ये एक तर रेल्वेचं खाजगीकरण, त्यासोबतच रेल्वेच्या खाजगीकरणातून शेतीमालाच्या पुरवठ्याला होणारी जी काही मोठी हानी आहे त्यातून बाजारभाव वाढणार आणि या बाजारभावांचा फायदा हा फक्त औद्योगिकरणाला आणि व्यापाऱ्याला होणार, शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार नाही। सामान्य माणसाचं मरण आहे, शेतकरी त्यातून गंडवला जाणार आहे। अदानी अंबानी सारख्या भांडवलदारांचं पोट भरायचं आणि स्वतःच्या खाजगीकरणातून स्वतःची कुठेतरी पोटभरणी करायची एवढ्या भूमिकांना घेऊन चालत असलेलं केंद्र सरकार जे आहे त्याला विरोध म्हणून गेल्या 30 दिवसापासून शेतकरी जे दिल्लीत आंदोलन करत आहेत आणि या काळ्या कायद्याला विरोध करत आहेत त्याच्या समर्थनासाठी आज राज्यभरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।